झी मराठी वाहिनीवरील लागीर झाला जी या मालिकेतली शीतली म्हणजेच शिवानी बावकर आता यूट्यूब या सिनेमातून झळकणार आहे. तरुणाई आणि सोशल मीडियावर भाष्य करणारा चित्रपट म्हणून हा सिनेमा ती घेऊन येते. लागीर झाला जी या मालिकेतली शीतलीची तिची भूमिका संपूर्ण महाराष्ट्रानं अक्षरशः डोक्यावर घेतली आणि आजही तिच्या या भूमिकेवर आणि तिच्यावर अनेक जण प्रेम करतायत. छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाची कमाल दाखवल्यानंतर आता रुपेरी पडद्यावर दिसण्यासाठी ही शिवानी बावकर सज्ज झालेली आहे. येत्या 30 नोव्हेंबरला यूट्यूब हा सिनेमा आपल्या भेटीला येणार आहे. तरुणाईचे सोशल मीडियासोबत एक वेगळे नाते तयार झाले आहे. याच नात्यावर आधारित हा सिनेमा असणार आहे. या सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शन केलंय प्रमोद प्रभुलकर यांनी तर संगीत दिलंय पंकज पडगन यांनी. सिनेमाची नायिका म्हणून शिवानी बावकरच्या नावावर शिक्कामोर्तब झालेला आहे पण तिच्या समवेत कोणता नायक असणार हे मात्र अद्याप कळालेलं नाही. या सिनेमात अनेक नवे चेहरे आपल्याला पाहायला मिळणार आहेत. छोट्या पडद्यावर शीतलीची भूमिका गाजवणाऱ्या शिवानीला रुपेरी पडद्यावर कसा प्रतिसाद मिळतोय हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. कलाविश्वातील रेग्युलर अपडेट्स पाहण्यासाठी पाहत रहा आणि सबस्क्राईब करा मराठी बज.